देशी पिस्तूलसह व जिवंत कारतूसासह सराईत गुंड बाबू पटले याला अटक करण्यात आली आहे. पोलीस स्टेशन बाबुळगाव हद्दीतील राणी अमरावती ते गिमोना फाटा रोडने सराईत गुंड महेंद्र उर्फ बाबू पटले हा आपले जवळ देशी बनावटीचे पिस्तूल जिवंत कारतूससह कमरेत लपवून फिरत असताना त्यास अटक करून कारवाई करण्यात आली. 37 वर्षीय बाबू पटले हा मिस्त्री आहे. तो यवतमाळ येथे सुरेश नगरमधील हनुमान मंदिराजवळ राहतो. 50,000 रुपये किमतीचे पिस्तूल व 2,000 रुपये किमतीचे 2 जिवंत कारतूस असा 52,000 मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. सराईत गुंड बाबू पटले या आरोपीजवळ विनापरवाना बेकायदेशीररित्या देशी बनावटीचे अग्निशस्त्र मॅग्झिनसह मॅग्झिनमध्ये 2 जिवंत कारतूस आढळून आलेत. बाबुळगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 3725 आर्म ऍक्ट अन्वये गुन्हा नोंदविलाय. पोलीस स्टेशन बाबुळगाव हद्दीतील राणी अमरावती ते गिमोना फाटा रोडने सराईत गुंड महेंद्र उर्फ बाबू पटले हा आपल्याजवळ देशी बनावटीचे पिस्तूल जिवंत कारतूससह कमरेत लपवून फिरत असताना त्यास अटक करून कारवाई केली आहे. 37 वर्षीय बाबू पटले हा मिस्त्री आहे. तो यवतमाळ येथे सुरेश नगरमधील हनुमान मंदिराजवळ राहतो. 50,000 रुपये किमतीचे पिस्तूल व 2,000 रुपये किमतीचे 2 जिवंत कारतूस असा 52,000 मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. ही कारवाई वरिष्ठांच्या व पोलीस स्टेशन बाबुळगावचे पोलीस निरीक्षक सुनील हुंड्यांच्या मार्गदर्शनात API सूरज तेलगोटे, PSI वाघमारे, ASI अशोक गायकी, पोलीस कर्मचारी सचिन हुमने, मंगेश कडसकर, संजय कोहाळ यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास आरोपींची पोलीस कोठडी घेऊन सुरू आहे. आरोपींनी आणखी कुठे जप्त पिस्तूलने घातपात केला आहे का व आणखी शस्त्रे आरोपीकडे आहेत का किंवा त्याने कुणाला दिली आहेत का याबाबत पुढील तपास सुरू आहे.